धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75। मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे बाळ पाटलाची वाडी येथील जमिनीच्या वादामधनं धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली आहे आणि रहिवाशी बाबासाहेब विठ्ठल दिघे, बाळासाहेब बाबासाहेब दिघे, अशोक बाबासाहेब दिघे, ज्योती बाळासाहेब दिघे यांना धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली। याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब बाबासाहेब दिघे हे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे इथे राहतात। ते संगमनेर इथे कोर्टामध्ये आले होते। त्यांचा सुंदरबाई बाळासाहेब दिघे आणि मंगलबाई अशोक दिघे यांच्या कुटुंबियांबरोबर शेतीचा वाद सुरू आहे। याची तारीख असल्यानं ते संगमनेर कोर्टामधनं तारीख संपवून त्यांच्या घरी तळेगाव दिघे इथे आले आणि घराच्या समोर ते त्यांचा भाऊ अशोक बाबासाहेब दिघे आणि वडील बाबासाहेब विठ्ठल दिघे घराच्या बाहेर अंगणामध्ये तारखेविषयी चर्चा करत होते। त्यावेळी तिथे शुभम अशोक दिघे, निलेश बाळासाहेब दिघे, तसेच दत्तू पांडुरंग दिघे, सोमनाथ दत्तू दिघे, सुंदरबाई बाळासाहेब दिघे आणि मंगल अशोक दिघे असे आणि त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्यावरती कोर्टात दिलेली तक्रार मागे घ्या, कोर्टामध्ये काय व्हायचं ते होऊ द्या। असं बोलत असताना शुभम अशोक दिघे यांनी त्याच्या हातामधील कोयत्यानं बाळासाहेब दिघे यांचा भाऊ अशोक बाबासाहेब दिघे याच्या डोक्यामध्ये तो कोयता मारला। याचवेळी निलेश बाळासाहेब दिघे यानं त्याच्या हातामधील लोखंडी गज वडील बाबासाहेब विठ्ठल दिघे यांच्या डोक्यात आणि पाठीवर पायावर मारला आहे आणि सोमनाथ दत्तू दिघे आणि दत्तू पांडुरंग दिघे यांनी त्याच्या हातामधील लाकडी दांड्यानं त्यांच्या डोक्यात, पाठीवर, तसेच डाव्या डोळ्याच्या खाली पायावर लाकडी दांड्यानं मारहाण केली। तसेच बाळासाहेब दिघे यांची पत्नी ज्योती ही त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिला देखील सुंदरबाई दिघे आणि मंगल दिघे यांनी त्यांच्या हातामधील लाकडी दांड्यानं मारहाण केली आहे। तसेच जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बाळासाहेब दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं तालुका पोलिसांनी वरील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर हे करतायत। हा, मी बाळासाहेब दिघे बोलतोय। आमचे 4/7/23 कोर्टात तारीख होते, आम्ही तारखेला गेलो आणि आमचा या 75 गुंठे जमिनीचा वाद चालू आहे। तिथं निकाल आमच्या बाजूने होणार या उद्देशाने त्यांनी समोरच्या लोकांनी आम्हाला 6-7 लोकांनी आम्हाला येऊन घरी मारहाण केली। त्याच्यामध्ये बंधू अशोक दिघे, वडील बाबासाहेब विठ्ठल दिघे आणि यांच्या आमच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला असं आणि आम्ही त्यानंतर खाजगी रुग्णवाहिकेने संगमनेर सरकारी दवाखान्यामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला खबर दिली आणि लगेच PMT हॉस्पिटलला दाखल झालो, तिथं उपचार केला। हा मग प्राणघातक हल्ला माझ्या बंधूवर, माझ्यावर आणि वडिलांवर, शुभम दिघे, निलेश दिघे, सुंदर दिघे, मंगल दिघे, दत्तू दिघे, सोमनाथ दिघे यांनी आमच्यावर, अजून 2 अनोळखी लोक होते ते आम्हाला ओळखू नाही आले असं त्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला। कोयत्यानी, कुऱ्हाडीनी आणि गजानी आम्हाला मारहाण केली। अजून पण आम्ही चांगल्या प्रकारे आजारी आहे। प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे का, हे मोकाट सुटलेले गुन्हेगार आहेत, यांना शासनाने म्हणजे प्रशासनाने लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही धरतो। त्यानंतर आमच्या बंधूवर, माझ्यावर, वडिलांवर, मंडळीवर जो त्यांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे त्याबद्दल त्यांना कठोर कारवाई व्हावी
अशी अपेक्षा आहे. असत बाबासाहेब दिघे यांनी डायरेक्ट हल्ला केला, कोयत्याने वार केला, त्याला 4-5 ताचे पडले, बेशुद्ध झालो मी. कोणा उचलून नेलं मला हे माहित नाही दवाखान्यामध्ये. याच्यानंतर याच्या आधी याने 2 हल्ला केलेले, माझ्या 2 वर्षामध्ये 2 हात मोडले. तर हे मोटर सुटलेले लोक हे केव्हा बी हल्ला करतात, पोरांना बी शाळेत दमदम बाळाची देतात, रस्त्याने जाताना बी. याच्यावर काहीतरी त्वरित कारवाई करावी, आज शासनानं त्याची दखल घ्यावी, आम्हाला सहकार्य करावे. आमच्या वारंवार असे हल्ले होत्या. याच्या आधी 2 हात मोडलेला आहे माझा. आम्हाला न्याय द्यावा, आमची एवढीच विनंती प्रशासनाला. शावी शेख, C24 संगमनेर. श्री समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचलित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, ठिकाण जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी, जिल्हा अहमदनगर. प्रवेश सुरू LKG ते 10वी. CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम. मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, मेन कॅम्पस जुना देवळाली प्रवरा रस्ता, LKG ते 10वी. मौर्य प्री स्कूल राहुरी शहरामध्ये नवीन ब्रँड सुरू होत आहे. ठिकाण गोकुळ कॉलनी, डॉक्टर मस्के हॉस्पिटल बिल्डिंग, प्ले ग्रुप नर्सरी LKG UKG. मौर्य प्री स्कूल मुसळवाडी, RN स्कूल कॅम्पस, नर्सरी LKG UKG आणि फर्स्ट. CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम. मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269. आमची वैशिष्ट्य: निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांसह प्रशस्त अशी इमारत, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, सायन्स, मॅथ्स, लँग्वेज लॅब, आर्ट रूम, म्युझिक रूम, 2500 बुक्सची सुसज्ज अशी लायब्ररी. कॉम्प्युटर लॅब, कोडिंग एज्युकेशन, आठवड्याला टॉपिक प्रमाणे टेस्ट, आउटडोर इनडोर गेम्सची अद्ययावत सुविधा, तसेच डिजिटल क्लासरूम्स, साप्ताहिक स्पर्धा, स्कूल बसची सुविधा उपलब्ध, स्कूलॅस्टिक को स्कूलॅस्टिक ऍक्टिव्हिटीज. संपर्क मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी, जिल्हा अहमदनगर. सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मॅडम. मोबाईल नंबर 75-88-54-12-11. प्राचार्य श्री काकासाहेब करपे. मोबाईल नंबर 99-75-70-92-50. तसेच उपप्राचार्य सौ नैना हरदे मॅडम. मोबाईल नंबर 95-18-76-96-00. तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.